नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डमध्ये CO म्हणजेच केअर ऑफ हा कसा जोडावा, तर तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्ही नवऱ्याचे किंवा तुमच्या वडिलांचे नाव तुमच्या पत्त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जोडता येईल. तर हे काम तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्येच हे करू शकणार आहेत. आणि ही जी माहिती म्हणजे केअर ऑफ ही अपडेट होऊन फक्त तुम्हाला 8 दिवसात ही संपूर्ण तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट होऊन जाणार आहे. तर यामध्ये तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स हे अपलोड करण्याची गरज नाही. आणि अशी माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितलीसुद्धा नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर यायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन बटन या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा फिल करून सनि तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला या ठिकाणी OTP येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहे. तर या पुढे कोणती स्टेप करायची तर ती संपूर्ण व्हिडिओला स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला यामध्ये खूप सारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले. तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी चौथं ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे ॲड्रेस अपडेट. तर या ठिकाणी ॲड्रेस अपडेट म्हणून एक चौथे नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हेड ऑफ फॅमिली म्हणजेच बेस ॲड्रेस अपडेट. तर या ठिकाणी तुम्हाला हेड ऑफ फॅमिली HOF हे ऑप्शन दिलेलं तर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची. तर यामध्ये तुम्हाला इंटर आधार नंबर ऑफ HOF म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीचे किंवा वडिलांची या ठिकाणी CO लावायचं असेल तर तुम्हाला त्यांचा या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी आता आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्यांचा CO लावायचा आहे आपल्याला तर त्यांचा या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकून घेतला आहे. त्यानंतर त्या मोबाईल त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी शेवटचे 4 डिजिट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट HOF रिलेशन विथ द ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं आणि त्यांचं संबंध तर या ठिकाणी काय आहे तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये तुमचं चाइल्ड किंवा फादर किंवा लीगल गार्डियन मदर सबलिंग किंवा स्पॉस जर तुमचे जर या ठिकाणी वडिलांचं नाव लागायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फादर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर तुमचं पतीचे नाव म्हणजे आता एखादी महिला लग्न झालेली असेल तर या ठिकाणी त्यांच्या पतीचे नाव त्यांना जॉईन करायचे तर त्या ठिकाणी त्यांना स्पाऊस हे ठिकाणी शेवटचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी ते सिलेक्ट करू शकतात. तर या ठिकाणी आता फादरचे नाव या ठिकाणी जॉईन करायचे आहे. तर या ठिकाणी फादर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप सारे या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही तुमचं वोटर कार्ड किंवा सर्वात सोपं ऑप्शन ते म्हणजे E-रेशन कार्ड. तर E-रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं तर आपल्याला तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला मिळून जाईल. तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल. तर तिथून तुम्ही E-रेशन कार्ड हे कसे डाउनलोड करायचे तर संपूर्ण माहिती ही बघू शकता. तर ते E-रेशन कार्ड डाउनलोड करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी E-रेशन कार्ड या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू टू अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट हे बटन देण्यात येईल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी 50 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी
या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले, तर या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन या बटणावर क्लिक करून तुम्हाला मेक पेमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी फोनपे, गुगल पे, जे तुमच्याकडे ऑनलाईन बँकिंगचं ऑप्शन असेल तर या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकतात. त्यानंतर सक्सेसफुली पेमेंट तुमचं झाल्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट या ठिकाणी मिळेल, तर ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट स्लिप या ठिकाणी दिसणार आहे. तर यामध्ये आता तुमचं संपूर्ण जी प्रोसेस होती ती संपूर्ण या ठिकाणी प्रोसेस ही झालेली. तर यापुढे आता सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी जो तुमचा SRN म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आहे तो तुम्हाला आता या ठिकाणी लागणार आहे. तर पुढची स्टेप ही एकदम महत्त्वाची आहे, त्याशिवाय तुमचं या ठिकाणी CO हा लागणार नाही. तर ती संपूर्ण माहिती जी आहे आता ही काळजीपूर्वक बघा. तर या ठिकाणी जो तुमचा सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आहे म्हणजे SRN नंबर, तो तुम्हाला या ठिकाणी आता कॉपी करून ठेवायचा आहे. तर या ठिकाणी कॉपी झाल्यानंतर तुम्हाला परत तुमची जी आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पुन्हा या वेबसाईटवर आलेलो आहे. तर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन तुम्हाला कोणत्या व्यक्तीचं करायचं आहे आता या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकून घ्या. तर यामध्ये तुम्ही केअर ऑफमध्ये म्हणजे तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर यामध्ये तुम्ही जो आपण मागचा फॉर्म बघितला तर त्यामध्ये ज्याचं तुम्हाला तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेलं तर त्यांचं या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या वडिलांचे आधार कार्डचा ॲड्रेस टाकणार असाल तर तुमचं या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड नंबर टाकून त्यांनी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा फिल करून लॉग इन विथ OTP या बटणावर क्लिक करायचं आहे. तर त्यांच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन करून घेतलं तर या ठिकाणी आता काय करायचं आहे, आता सर्वात तुम्हाला शेवटी यायचं या ठिकाणी, जे शेवटून दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी माय हेड ऑफ फॅमिली म्हणजे HOF रिक्वेस्ट. तर आपण या ठिकाणी आता रिक्वेस्ट पाठवलेली तर या ठिकाणी माय हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी SRN, आता तुम्हाला मागे सांगितलं होतं की तुमचा जो SRN नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून ठेवायचा. तर तुम्ही त्या ठिकाणी जर तो नंबर कॉपी केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो SRN नंबर आहे तो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेप्ट या बटणावर क्लिक करायचं आहे. तर ॲक्सेप्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जे आधार कार्डमध्ये CO लावायची प्रोसेस होईल ती संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आताही झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा जो SRN नंबर होता तो या ठिकाणी पेस्ट करून सनी या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे. तर यामध्ये जी प्रोसेस होती ती संपूर्ण या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फक्त 8 दिवसामध्ये तुमचं या ठिकाणी केअर ऑफ म्हणजे CO या ठिकाणी तुमच्या आधार कार्डमध्ये या ठिकाणी अपडेट होऊन जाणार आहे. फक्त 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा या ठिकाणी अपडेट होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घर बसल्या तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करू शकतात, CO ही संपूर्ण माहिती ही अपडेट करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.